गांगेश्वर सांस्कृतिक कला केंद्र शिरगाव हिम्मतवाडी आणि गांगेश्वर उत्कर्ष मंडळ हिम्मतवाडी आयोजित सालाप्रमाणे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे आणि या सत्यनारायणाच्या महापूजेचं औचित्य साधून आशीर्वाद करा अतिशय आणि अतिशय सुंदर साऊंड आम्हाला मिळालेला आहे. पुणे
एकदा तुम्हा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. धन्यवाद. कार्यक्रमाला थोडासा उशीर जरी झालेला असला तरी या शिरगावमध्ये डबलवारी भजनाची जी मजा असते वेगळीच आहे. कारण भजन जर सिक्स होते कोणी जाणार नाही. आता योग सुरुवात झालेली आहे. फक्त मी सगळ्यात भजन रसिकांचा आहे आज करून मी या ठिकाणी विनंती करतोय की या ठिकाणी मंडळाने अतिशयाने अतिशय सुंदर बसण्याची व्यवस्था केली आहे. गावात उभे राहण्यापेक्षा या ठिकाणी आमच्या समोर जर येऊन बसला तर खरोखर कार्यक्रमाला रंगत डबल येईल. आम्हाला सुद्धा कार्यक्रम करायला बरं वाटेल. मी या ठिकाणी आपण सर्वांना विनंती करतोय. माता भगिनीचे सुद्धा सगळ्यांचे आशीर्वाद या ठिकाणी घेतोय आणि भजनाला सुरुवात करतोय. धन्यवाद. या दुनिया स्वाहा.
شيرغاو مدلجة نمتر دیبوك سوان بوا
शिरगावचं नाव ज्यांनी साता पार नेलं ते सन्माननीय कैलासवासी दीपकजी चव्हाण बुवा यांना सुद्धा त्रिवार वंदन करतो. त्यांच्या सुद्धा आपल्याला चिरशांती लाभली अशी प्रार्थना परमेश्वराचरणी करतोय. पहिली गोष्ट बुवानी सुंदर आणि सुंदर भजन केलेलं आहे, मनापासून धन्यवाद देतो त्यांना. फक्त बुवा आपलं जे हे नवीन वर्ष नाही काय या इंग्रजी आहे बरोबर की नाही, म्हणताना काय म्हणायचा इंग्रजी नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा बरोबर की नाही. आपला गुढीपाडव्या चालू होता ना, मानहानी कळ होत आणि काय निमतवाडीचा मला काय तर सांगलं ना, मी म्हणजे नियमबद्ध कार्यक्रम करणारे मग म्हणजे पराक्रम पत्र देणाऱ्या काय ना काय सांगतोय बाबा त्यांचा भारी आहे. फक्त काय सुरुवातीला वाकवली ठेकवली देव खेळत रे, वाकवली ठेकवली हागलवली फाकवली का खायची देऊ कोणाक माहितीये पळे का साहेब तरी काय आपल्या काय म्हणून माहिती हे का किती वेळा सांगले तुम्हाला त्या देवस्थानी भेटी नावा सांग या वर्ग्यांना तरी निदान द्या एक घेऊन ते तीर्थक्षेत्र वाकवली ठेकवली काय अजून पर्यंत हे बाबा माहिती नाही चालू आपल्या युट्यूब वर तुमचा सुद्धा एक विनंती करते भेटेल त्या गुगलवर सर्च मारा बाकी सगळं तुझा चांगला अरे काय झालं होतं मिरगा पता हिने मेसेज पाठवल्या जो पहिल्या पावसात तो खेकडा खाईल आणि त्याका म्हणजे धावपळ सुरू होईल म्हणजे तिचा खळखळा येता काय रे अरे गुलामा ताबडतोब कसा होता नाही खळखळाचा नाही फक्त त्याच्यात त्यातून निर्यात जास्त पडली तर सकाळी समाज त्याला काय था काय बाकी माणूस चांगलं हवा काय या ठिकाणी डबलबारी भजन बुवा परमेश्वराचं नामस्मरण निश्चितच दोन्ही बुवा परमेश्वराचं नामस्मरण करणार पण काय थंडीचे दिवस बुवा माझे की 12 वाजता 9 वर्षाचं स्वागत करता सांगितले फटाक्यांची तयारी केलं मला येऊन उभे आले किती आवडे 12 बरोबर 12 भजन थांबवतले 5 मिनिटात बांधा सुरुवात होती बुवा धन्यवाद देतो तुम्हाला कारण बुवा ही भजन पूजन नामस्मरण ही जी परंपरा आहे आपली ती संतांपासून चालू झालेली नाही काय पण जर जास्त जर कोणाला महत्व द्यायचं असेल तर ही परंपरा कोणी जोपासली आहे नाही काय ही परंपरा आज या भजन पूजन नामस्मरण आपण संसद करतो ती कोणाच्या जीवावर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जोरावर नाही काय छत्रपती शिवाजी महाराज फक्त आणि फक्त 50 वर्ष आपल्या या महाराष्ट्रामध्ये जगले पण या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला एवढं करून ठेवलेलं आहे की ते 500 पिढ्यांना सुद्धा जमणार नाही आणि 500 पिढ्यांना सुद्धा खाऊन पूर्ण उरेल एवढं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी करून ठेवलंय नाही काय. साक्षात छत्रपती शिवाजी महाराज संत महंतांच्या भजन कीर्तनाला जाऊन बसायचे असा राजा या परत महाराष्ट्रात होणे अशक्य आहे नाही काय. आजचे राजा आपण बघता नाही काय भजन कसा बंद पडा याच्या पाठलागार बोलतो नाही काय. आज हे पण होय गावात तरी करता डबल वाले मुंबईच्या ठिकाणी 7 वाजता तुम्ही करा 8 वाजता बंद केला तरी झाला नाही काय. म्हणजे परमेश्वराचा नामस्मरण कुठे तरी थांबवायचा बाकी सगळा तुम्ही बंद केला काही काय तरी चालता त्याला नाही काय. पण परमेश्वराचं नामस्मरण बंद करायची ताकद बुवा साध्या तुझ्या माणसाच्या अंगात नाही नाही काय. परमेश्वराचं नामस्मरण गेली गेली बंद पूर्ती हानलेली ते लयात गेले बरोबर की नाही. पण आज परमेश्वराचं नामस्मरण हे कुठेतरी या जगामध्ये श्रेष्ठ ठरलेलं आहे बुवा बरोबर की नाही. म्हणून भजन या 3 शब्दामध्ये सर्व सौख्य सामाजलेलं आहे बरोबर की नाही. भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे त्याला भजन म्हणतात. आज तरुण पिढी कुठेतरी वायात चाललेली आहे त्याला वटणीवर आणण्याचं काम ह्या भजनी बुवानी केलेलं आहे. आज माझ्या बघा आज सगळे तरुण बघा तरुण सगळे या भजनामध्ये आहेत एकाचा सुद्धा भाजलेला नाही. आज बुवांच्या भजनात बघा आज बुजुर्ग व्यक्ती आज भजनामध्ये बुवांना साथ करतात एका जोरदार गाड्या त्यांच्यासाठी करा. एवढ्या थंडीत सुद्धा एवढा थंडीचा वादळ चालू हा तरी सुद्धा कशा अधिक डगमगत नाही ते बघा त्याकडे बसले ते एवढं कोट बीट झालं काय ऐकलं काय
धन्यवाद भजनाला या ठिकाणी सुरुवात करूया मनोरंजन निश्चितच होणार हॅलो Ah, ah.